नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 विषय इंग्रजी पान नंबर 53 वरील बिल्डिंग सेंटेन्सेस या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. प्रत्येक घरातील शब्द निवडून अर्थपूर्ण वाक्य बनवा. पहिल्या गटातील अक्षर गट वाचूया. I will, we will, you will, he will, she will, it will, they will. I will म्हणजे मी करणार, we will म्हणजे आम्ही करणार, you will म्हणजे तू करणार, he will म्हणजे तो करणार, she will म्हणजे ती करणार, it will म्हणजे ते करणार, they will म्हणजे ते करणार. आता इथं अनेक वचन आहे म्हणून दे. दुसऱ्या घरातील अक्षर गट वाचूया. सिंग स्टडी लिव प्ले वॉश पेंट स्पीक राईट मेक इट. आता आपल्या वाचल्यावर लक्षात येईल की हे सर्व ॲक्शन वर्ड्स आहे म्हणजे व्हर्ब आहे. आय विल सिंग, मी गाणे गाणार. बघा अशा पद्धतीने आपण वाक्य बनवूया. आय विल सिंग टुमारो, मी उद्या गाणे गाणार. वी विल स्टडी टू नाईट, आम्ही आज रात्री अभ्यास करणार. ही विल प्ले टुमारो, तो उद्या खेळणार. शी विल पेंट टुडे, ती आज चित्र रंगवणार. दे विल प्ले टुमारो, ते उद्या खेळणार. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. बघा अजून वाक्य बघूया. ही विल वॉश ऑन द डे आफ्टर टुमारो किंवा टू डेज आफ्टर टुमारो. ऑन द डे आफ्टर टुमारो म्हणजे परवा, टू डेज आफ्टर टुमारो म्हणजे परवाच्या पुढचा दिवस. अशा पद्धतीने आपण ही शी इट वी त्याच्या पुढे विल लावून क्रियापदे जोडून अजून काही वाक्य बनवू शकता. तुम्ही अशीच काही वाक्य बनवून तुमच्या वर्ग शिक्षकांकडून तपासून घ्यायची आहे.